दंगेकर जींच्या विरोधात त्यांना बोलायला काहीच नाहीये, त्याच्यामुळे पातळी सोडून ते असलं बोलते की या राज्यामध्ये सुसंस्कृतपणा राहिला आहे हे ऐकून बरं वाटलं. चार महिने पाण्याच्या प्रश्नाबद्दल सातत्याने बोलले, त्याच्याबद्दल दुर्दैवाने फार कोणी नोटीस घेत नाही, त्यांना कोण काय करतो ह्याच्यातच जास्त इंटरेस्ट असतो. प्रश्न त्यांना विचारायला लागेल ना, असंवेदनशीलपणा एवढा उन्हाळा वाढलेला आहे, मुलांच्या परीक्षा शिक्षण एंट्रन्स एक्झाम ज्या सगळ्यामध्ये आहे त्यातून शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे. तुम्हाला कांदा सोयाबीन दुधाची काय परिस्थिती आहे माहिती आहे, असं असताना पाणी नसताना केवढा मोठा दुष्काळ असताना अतिशय असंवेदनशील आणि हा निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो. एकीकडे तुम्ही शिक्षण आणि या सगळ्याचा मुद्दा काढलेला आहे, पण भाजपकडनं रवींद्र दंगेकर यांना टोल केलं जात आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. पण तुम्ही विचार करा, दंगेकर जींच्या विरोधात त्यांना बोलायला काहीच नाहीये, त्याच्यामुळे पातळी सोडून ते असलं बोलते. नियोजन म्हणजे आम्ही काय प्रायव्हेट प्लेन मध्ये नाही, त्याच्यामुळे आम्हाला बुकिंग इन ऍडव्हान्स करायला लागतं आणि आमच्याकडे त्यांचे इतके पैसे आणि यंत्रणा पण नाही, त्याच्यामुळे आम्ही आपला तिकीट ऍडव्हान्स मध्ये घेतलं ना तर कमी पैशातून मिळतं, त्याच्यामुळे आम्ही म्हणून सगळं बुकिंग केलेलं आहे. बरोबर केलं आहे बाबा. जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये बदल हवाय, लोक भ्रष्टाचाराला थकले आहेत कंटाळलेत, लोक बेरोजगारीला कंटाळलेत, लोक महागाईला कंटाळले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, कामगारांच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात आहे, त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना स्वाभिमानी मराठी माणसाला केंद्राच्या सत्तेमध्ये बदल हवा आहे. काही उद्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा होते, म्हणजे बारामती लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत दोन बैठका घेतल्या, हर्षवर्धन पाटलांची मंजुरी केली, कार्यकर्त्यांशी सुद्धा ते बोलले, आता ते उद्या सभा घेतात, म्हणजे बारामती लोकसभेसाठी प्रत्येकाला बोलायला लागतं पाहता. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापल्या आघाडीत काय करायचं होतं त्यांचा अंतर्गत प्रश्न. शरद पवार साहेबांचे सार्वत्रबंध आहेत टाकेवाडीतले, तुम्ही घरावरती पाठी लावलेली आहे, म्हणजे माझं समर्थन हे अजित पवारांना आहे आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी आहेत ना, पवार कुटुंब म्हणजे अजित पवार, अशा अशाचे पाठी लावलेले आहेत, म्हणतात तुम्ही अजित पवारांचा सक्रियपणे प्रचार करता. लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, तुम्ही लावा कोणाचा पाहिजे त्याला, त्याच्यात काय, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. काही वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे, ज्याचं नाव देण्यात आलं त्याचा फटका थेट महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे, पुढ्या महिन्यात तो फटका बसू शकतो. जर हे सगळं व्यवस्थित झालं असतं, म्हणजे कांबळे यांनी समजून काढले असते, जर हा फटका बसला नसता असं वाटत नाही. मला असं वाटतं हा विषय नॅशनल लेवल आमचे सगळे नेते बघतात, त्याच्यामुळे त्यांच्याशी बोललं तर जास्ती माहिती मिळेल. आम्ही इथले स्थानिक नेते आहोत आणि आम्ही स्थानिकला आमचे सगळ्यांचे मूळ मुद्दे, आघाडी नसून देशाची सेवा आहे, आघाडीचा धर्म आम्ही पाळतोच पण त्याबरोबर आम्ही देशाची सेवा आणि आज देशावर जो अन्याय होतोय त्याच्यासाठी लढतो. काही शिंदे गटातील जवळपास विद्यमान खासदार दोन खासदारांचे अंतर्गत मौने बोले असं म्हणलं होतं की मेरी जाशी नाही दोघी, मला माहिती नाही, मी ऐकलेलं नाही आणि वाचलेलं पण नाही वर्तमान. मला याचा फारसा काय माहिती नाही, जे वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर येतात तेवढंच मला माहिती असतात, मला माहिती नसतात आणि मी इतकी माझ्या कामात आणि दुष्काळामध्ये व्यस्त आहे की मला फारसा बाकीच्या कामांसाठी वेळ नसतो. दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये होते परत आले, तसं म्हणतात की जर मला भाजपमध्ये जायचं असेल तर मी काही करताना विचारामध्ये घेईन, परत भाजपमध्ये जातील अशा पद्धतीची चर्चा आहे. आज राज्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघाचे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, आज उजनीच्या धरणात पाणी नाहीये, नाझरे धरणात पाणी नाहीये, प्रचंड पाण्याची कपात सगळीकडे होत आहे, त्याच्यामुळे मी दुष्काळाच्या कामामध्ये, कारण काय असंवेदनशील सरकार दुष्काळाकडे दुर्लक्ष करत आहे, त्याच्यामुळे त्या कामात इतकी व्यस्त आहे की मला फार बाकीचं काम बघण्यासाठी वेळ नसतो. पण एकनाथ खडसे आता पक्षामध्ये आहेत, त्यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत, एकनाथ खडसे असा विचार करतील असं वाटतं तुम्हाला? फक्त मी काय विचार करू शकते सांगू शकतो, मी राष्ट्रीय नेते असले तर तुम्हाला गॉसिपसाठी वेळ मला नाही हो, मला दुष्काळातून वेळच मिळत नाही आणि माझा
रोहिणी ताई माझ्या बहिणी सारख्या आहेत, म्हणजे तुम्हाला वेळ असेल, मला फार कमी वेळ असतो, आम्ही सगळे आमच्या या कामामध्ये फार सगळं मान्य आहे, पण खरी साहेबाला पक्षाने एवढं दिलं, एवढ्या पक्षी काळात त्यांना आमदार केलं आणि आता तेच म्हणतात की माझ्या सोन्याविरोधात मी प्रचार करणार नाही, मी कुठेतरी पार्टीशी प्रतारणा नाही करत. नाही, एक गोष्ट चांगली आहे की या राज्यामध्ये सुसंस्कृतपणा राहिला आहे हे ऐकून बरं वाटतं. मला नाही माहिती बाबा, मी दुष्काळाच्या कामात फार व्यस्त आहे. नाही, अर्थातच ज्या ज्या भागामध्ये हे प्रॉब्लेम आहेत, स्थानिक आमदारांना मी लगेच कॉन्टॅक्ट करते, ते कुठल्याही विचाराचे असले आणि सत्तेतास जे लोक आहेत त्या सत्तेच्या लोकांना कॉन्टॅक्ट करून तिथे काय काय प्रश्न आहेत, आणि मी आपल्याच चॅनलवर गेले 4 महिने पाण्याच्या प्रश्नाबद्दल सातत्याने बोलले, त्याच्याबद्दल दुर्दैवाने फार कोणी नोटीस घेत नाही, त्यांना कोण काय करतं ह्याच्यातच जास्त इंटरेस्ट असतो, त्याच्यामुळे दुष्काळाबद्दल जर जास्त थोडंसं लक्ष दिलं तर मला वाटतं संवेदनशीलपणा, माणूस पाणी असाल तर जगेल ना, पाणी नसला तर माणूस कसा जगेल, गॉसिप जगलं तर करू ना. तुम्ही जे ट्विट केलं होतं तर तू थोडा हिंदीमध्ये बैठवा होता, तो दॅट इज गुड जर्नलिझम, आई एम सो हॅपी, कोई है जिंदा जिसको सीरियस जर्नलिझम करना है. आज आपण बघता काल एक मोठी बातमी आय आय टी बद्दल आली होती, हिंदी कल आज न्यूज पेपर में ऐसे एक न्यूज आया था जिसमें IIT जो मुंबई की है वहाँ 100% प्लेसमेंट हुआ करते थे, इस बार 40% ऐसे जो स्टूडेंट्स हैं जिनको नौकरी ऑन कैंपस नहीं मिली है, और इसका कारण है बेरोजगारी इस देश में.